अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथील जैन फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक हेतूपर जामनेर शहरातील उपजिल्हा रुग्णालयास भेट दिली आहे। यावेळी रुग्णालयातील औषधी विभागासंदर्भातील माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली, त्याचबरोबर रुग्णालयातील विविध विभाग आणि त्या त्या विभागातील कामकाज कशा पद्धतीने पार पडते याबद्दल उपस्थित डॉक्टरांनी तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले। आपले हे उपजिल्हा रुग्णालय आहे, याच्यामध्ये आपण 100 खाटाचं हॉस्पिटल आहे। त्याच्यामध्ये आपण त्यांना दंत विभाग दाखवला असेल, त्यानंतर इंजेक्शन ओपीडी, त्यानंतर एक्सरे डिपार्टमेंट, त्यानंतर मॅटर्निटी रूम किंवा लेबर रूम म्हणतो आपण त्यांना, त्यानंतर ऑपरेशन थिएटर, त्याच्यानंतर मेडिकल स्टोअर असेल किंवा आपली लॅब असेल किंवा प्रयोगशाळा असेल, या सर्वांची माहिती त्यांना दिली, त्यांनी व्यवस्थितपणे ऐकली आणि त्यांना जे काही पुढं कमतरता आहे ते त्यांच्या जे काही अभ्यासक्रम आहे किंवा करिक्युलम आहे त्यांच्यातून ते पूर्ण करतील आणि त्यांचं जे अचीव आहे किंवा त्यांचं जे एम्स आहे ते त्याला साध्य करतील। थँक्यू। अ व्हेरी स्पेशल ऑस्पिशियस गुड आफ्टरनून टू ईच अँड एव्हरी वन। प्रेझेंट ओवर हियर डिग्निटरीज डॉक्टर हर्षल चांदा, पंकज पाटील सर, दर्शन इंगराडे सर अँड दर्शन वाघ सर। इथे संपूर्ण जे काही विद्यार्थी जमलेले आहेत तर ते संपूर्णतः आईसाहेब शकुंतलाजी जैन कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयाचे असून इथे हॉस्पिटल व्हिजिटला आलेले आहेत। वास्तविक पाहता हॉस्पिटल व्हिजिट म्हटलं हे MSBT करिक्युलम असतो। MSBT मुंबईने निर्देशित केलेल्या त्यांच्या सूचनेनुसार त्यांच्या नॉर्म्सनुसार विद्यार्थ्यांना सर्वांगीण त्यांच्या हॉस्पिटलमध्ये कोणकोणते विभाग असतात जसे की मॅटर्निटी डिपार्टमेंट, ऑपरेशन थिएटर, नर्सिंग डिपार्टमेंट, नंतर ECG, रेडिओलॉजी वगैरे इतर संपूर्ण डिपार्टमेंटची व्यवस्थितरित्या इथे माहिती दिली गेली। ओके, जेणेकरून त्यांच्या पुढील भविष्यात त्यांना काही मोठं जे काही त्यांचं त्यांची जी काही मोठी जे काही शिक्षण घ्यावंसं वाटलं त्यांना फर्दर मोर फ्युचर एज्युकेशन जे काही घ्यावंसं वाटलं त्याच्यामध्ये त्यांना सर्वतोपरी इन्फॉर्मेशन राहील। ओके, मग याच्या अनुषंगाने MSBTचा हा एकमात्र उल्लेख असतो की ज्यामुळे की प्रत्येक विद्यार्थ्यांना की डिपार्टमेंट्सबद्दल किंवा विशेषतः ज्या क्षेत्रामध्ये आपण कार्यरत आहोत, ज्या क्षेत्रामध्ये आपण शिकत आहोत त्या क्षेत्राची सर्वांगीण माहिती आपल्याला माहीत असायला हवी। तुम्हाला तर माहितीच आहे व्यक्तिशः की फार्मसी क्षेत्र किती मोठं आहे। ओके, प्रत्येक क्षेत्रामध्ये फार्मसीचाच गाजावाजा केला जातो। फार्मसी हा एक प्रकारे व्हाईट कॉलर जॉब मानला जातो, तसेच नोबल प्रोफेशनसुद्धा मानला जातो। ओके, तर या अनुषंगाने सर्वांनी विशेष सहकार्य दिल्याबद्दल व त्यांचा अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल मी त्यांचे व्यक्तिशः आमच्या संपूर्ण युनिटच्या वतीने धन्यवाद मानतो। धन्यवाद सर। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।